आपण ना सिंगची प्रॅक्टिस करूया. ड्रायव्हर, अरे कुठे चालला? ए अरे मुटक, ए कॉलर सॉड, ए इथं मागच्या सीटवर बसून पिक्चरच्या सीनची प्रॅक्टिस करायलायच वय. चल आपण बी जरा फायटिंगची प्रॅक्टिस करूयात, आहे का नाही? ए तू कोणाशी बोलताय कळतंय ना तुला? एक फोन केला ना सांगलीत राहायचे वांदे करेल तुझे मी. ए आपली सांगली लई चांगली, फक्त आया बहिणींची इज्जत राखायची तुझ्या तर. दादा थँक यू. तुला भी एक ठेवून दिली पाहिजे, माणसं बळकता येत नाही तुला, मग कशा पाहिजे असल्या माणसांना समजायचं? आई बापाची जरा भी किंमत आहे का नाही? हातात तुझ्या संग काय झालं असत तर तुझ्या आई बापाने कोणाकडे बघायचं? दादा सॉरी, पण तुम्ही मला वाचवलं. ते आज वाचवलं, इथून पुढे म्या नसेल तुला वाचवाय, त्यामुळं पुढच्या वेळी असलं काय करताना आई बापाचा विचार डोक्यात ठेवायचा. चल बस गाडीत, म्या तुला घरी सोडतो. पण दादा माझ्यामुळे तुमची नोकरी गेली आहे ना. अगं एक महिना कसला, दुसऱ्या दिवशी परत येतो की नाही ते बघ. हा नाही टिकत कुठं. आणि टिकलो समजा जगामोर सांगशील का म्या तुझा पोरगा आहे? नाही जमलं तर काय करशील हे सांगा. नाही जमलं तर म्या माझं नाव बदलून टाक. आता या निरूपाला हातात चान्स मिळणार आणि तो चान्स घेऊन ती बाई माय डॉस्क्याव डान्स करणार. नाही नाही असं रिकाम घरी जाऊन चालणार नाही. बस मागं बस.